मोहिमे अंतर्गत फिलिपाइन्स वरून परतलेल्या एका विद्यार्थ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, त्याला क्वारंटाईन करण्यात आले होते, मात्र तो 14 दिवस पूर्ण होण्यापूर्वीच क्वारंटाईन कक्षातून फरार झाल्याने आणि इतरांच्या आरोग्याला धोका निर्माण केल्याने त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमांमध्ये गुन्हा दाखल केला आहे। फिलिपाइन्स वरून परतलेला विद्यार्थी मलकापूर मार्गावरील एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आला होता। 14 दिवस पूर्ण होण्यापूर्वीच तो प्रशासनाची परवानगी न घेता घरी परतला। दरम्यान त्याचा पाठविण्यात आलेला रिपोर्ट पॉझिटिव्ह आला। त्यानंतर सदर युवकाला हॉटेलमध्ये घेण्यासाठी पथक दाखल झाले असता त्यांना तो फरार झाल्याचे समजले। सदर युवक हा घरी परतला होता। मित्रांसोबत तो फुटबॉल खेळला। एका सलूनमध्ये त्याने कटिंग देखील केली व काहींच्या संपर्कात देखील आला, त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रेमचंद पंडित यांनी या युवकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून पोलिसांनी त्याच्या विरुद्ध कलम 188, 279, 271 IPC राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग कायदा व महामारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे।